आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. आई आपल्यापेक्षा मोठ्या भावाला जीव लावते, त्यामुळे संपत्तीतही आपल्यासोबत दुजा भाव होत आहे अशा संशयावरून संपूर्ण कुटुंब संपवायला निघालेल्या एकाने आपल्या पोटच्या 3 वर्षाच्या चिमुरडीची गळा दाबून निर्घुण हत्या केली आहे. त्यानंतर वयोवृद्ध आईला बांधून मारण्याचा प्रयत्न करीत असताना त्याची पुतणी सोडवण्यासाठी गेली असताना आई व पुतणीलाही सळीने त्याने मारहाण केली, त्यामुळे त्या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना मंगळवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास गेहलोत लेआउट पातूर येथे घडली. या प्रकरणी गोपाल शंकर बेलूरकर वय 30 राहणार खानापूर, सध्या राहणार गहिलोत नगर पातूर या हत्यारास पोलिसांनी अटक केली आहे. संशयित गोपाल हा आईसह पातूर येथे राहतो, तर त्याचा मोठा भाऊ बाबूराव हा खानापूर येथे राहतो, त्यामुळे 15 वर्षीय पुतणी ही शिक्षणाकरिता पातूर येथेच गोपालकडे राहते. बेलूरकर यांची खानापूर येथे 18 एकर शेती आहे. या संपत्तीबाबत गोपालच्या मनात शंका होती, त्याचा राग मनात धरून संपूर्ण कुटुंबच संपविण्याचा त्याचा इरादा होता. पत्नी दिवाळीच्या वेळी माहेरी गेली, ती परत आलेलीच नाही. मंगळवारी रात्री गोपालने त्याच्या चिमुरडीच्या गळा दाबून खून केला, नंतर घरामागे साप आला आहे असे सांगत आईला घरामागे नेले. तिथे तिचे हातपाय बांधण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात आईने आरडाओरडा केल्याने पुतणी गायत्री जागी झाली. तिने चुलत्याला आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र तिच्याही डोक्यात सळीने वार केले, त्यामुळे ती सुद्धा जखमी झाली. दोघींचा आक्रोश ऐकून शेजारी जागे झाले. त्यांनी घटनेची माहिती पातूर पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन गोपाळला ताब्यात घेऊन अटक केली आहे. अधिक तपास ठाणेदार खंडेराव हे करीत आहेत. पातूरहून नवा महाराष्ट्र न्यूजसाठी अविनाश पोहरे.